या शुक्रवारी नाटकांवर आधारित दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि त्यापैकी टाइम प्लीज हा चित्रपट नवागडी नवराज्य या नाटकावरून घेतलाय. प्रिया बापट उमेश कामत हे रिअल लाईफ कपल तुम्हाला ऑन स्क्रीन रोमॅन्स करताना पाहायला मिळेल आणि त्यामध्ये मसाला ऍड केलाय तो सई ताम्हणकर आणि बटरफ्लाय मॅन सिद्धार्थ जाधवने. चित्रपटाचं कथानक तसं नवीन नाहीये, लग्न झाल्यानंतरची लव्ह स्टोरी म्हणजे नेहमीचीच. अमृता आणि ऋषिकेश यांचं अरेंज मॅरेज, अमृता स्वभावाने बालिश, ऋषिकेश एकलकोंड्या स्वभावाचा. अमृताचा बेस्ट फ्रेंड हिम्मतराव आणि ऋषिकेशची एक्स गर्लफ्रेंड राधिका या दोघांच्या एंट्रीमुळे अमृता आणि ऋषिकेश यांच्या मॅरिड लाईफ मध्ये जो काय संशय कल्लोळ सुरू होतो तो म्हणजे लग्नानंतरची टाइम प्लीज. वेल, कहाणी तशी नेहमीचीच असली तरी एक प्लस पॉइंट आहे, प्रत्येक कॅरेक्टरच्या स्वभाव वैशिष्ट्याला धरून कथेत तणाव निर्माण केलाय. उदाहरणार्थ अमृताचा बालिश स्वभाव सिरियस आणि शिस्तबद्ध ऋषिकेशला इरिटेट करतो, पण राधिकाचं मॅच्युअर्ड वागणं त्याला भाव. दिग्दर्शक समीर विद्वंस यांनी लग्नानंतरची लव स्टोरी हे असं समर्पक कॅप्शन दिलंय, कारण अरेंज मॅरेज मध्ये लग्नानंतर एकमेकांवर जे आपसुक प्रेम जडू लागतं ते इथे पाहायला मिळतं. शेवटी कुठेतरी चित्रपट रेंगाळतोय असंही तुम्हाला वाटेल. चित्रपटाच्या कथेत नवीन पण नाहीये, पण हा टिपिकलपणाही नाहीये. चार कॅरेक्टर्स आणि त्यांची एकमेकांतली गुंफण खूप रंजक आहे आणि ती कुठेही अनरिजनेबल वाटत नाही. चित्रपटाचं संगीत नक्कीच स्मरणीय आहे, एक रोमॅन्टिक सॉन्ग, एक विरहाचं गाणं, एक पार्टी सॉन्ग, शिवाय बिगिनिंग आणि एंड क्रेडिट वाली गाणी ही चांगलीच जमली आहेत. तांत्रिक बाबीत आणि लोकेशनच्या बाबतीत चित्रपट एक सुखद अनुभव देतो. सिद्धार्थ ऍज युजुअल स्वतःची बटरफ्लाय मॅन ही नवीन छाप सोडतोच. प्रिया आणि उमेशचा ऑन स्क्रीन रोमॅन्स अगदी शेवट पर्यंत बहरतो तो त्यांच्या त्या लाईट हाऊस वरच्या किस मुळे. येस, आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, सई आपल्या अभिनयाची वेगळी अदा पुन्हा एकदा दाखवतेस, पण त्याच वेळी एक काळजीही वाटते की सईच्याच पदरी अशा ट्रॉमॅटिक आणि पीडित व्यक्तिमत्वाच्या भूमिका का पडत आहे. तिच्या भूमिका टाइपकास्ट होतील अशी भीती वाटते. बाकी चित्रपट मस्त आहे, जा एन्जॉय करा. तुम्हाला जर नाटक आवडलंय, प्रिया उमेशची जोडी आवडली आहे, तर या चित्रपटाचा अनुभव नक्की घ्या. राश्री मराठी करिता श्वेतांबरा सावंत.